मित्रांनो, कालच्या एपिसोडमध्ये मला प्रामुख्याने तीन गोष्टी नाही आवडल्या. एक म्हणजे ते बाहेरचे येरे येरे पैशाची टीम जी आली आणि ती 2 दिवस त्या घरामध्ये गेस्ट म्हणून आली आणि 2 दिवस राहिली आणि त्यांनी जे काही बोर केलं ती एक पहिली गोष्ट. दुसरी म्हणजे केळकरने, अभिजित केळकरने जी व्होटिंगसाठी जी सिंपथी दाखवली आहे ती कशी आणि काय मी जे काय ऑब्झर्व केलं ते मी सांगणार या व्हिडिओमध्ये, तर ती मला सेकंड चीज नाही आवडली. आणि थर्ड म्हणजे बिचुकले यांचा खेळण्यासारखा वापर केला. मी वोटिंग पण घेतलंय मी माझ्या कम्युनिटी टॅबमध्ये की तुम्हाला सुद्धा वाटतं का की बिचुकले यांचा खेळण्यासारखा वापर झाला म्हणून, तर तिकडे सुद्धा खूप जणांचं म्हणजे जवळपास 80% लोकांचं होय असं म्हणणं आहे. तर या तीन गोष्टी मला प्रामुख्याने नाही आवडल्यात. तर आता बोलूया त्याचवरती. नमस्कार, मी आहे मंदार पडवळ, ऍक्ट रायटर्स मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला मला तुम्हाला असं सांगायचंय की आरोहने किशोरीताईंना ओव्हरटेक केलेलं आहे वूडचे जे वोटिंग ट्रेंड्स आहेत त्यामध्ये. तर जर तुम्ही किशोर त्यांच्या फॅन्स असाल तर त्यांना वोट करा आणि अजून पुढे जाऊ द्या. आता सध्या तरी 4 नंबरला अभिजित केळकरच आहे आणि 1 नंबरला शिव आहे. तर असे सध्याचे ट्रेंड्स आहेत. तर चला मग बोलूया आपण कालच्या एपिसोडवरती. तर कालच्या एपिसोडची सुरुवात झाली आणि तिकडे ते हिऱ्यांचा काय तो टास्क घेतला होता लपवा छपवीचा. तर ते मला खरं तर खूप सारं मला बोरिंग झालं त्याच्यामध्ये. ऍक्च्युली जर काही दिसलं मला तर ते म्हणजे अभिजित केळकरची हुशारी. म्हणजे यार खरंच तो जो मुलगा आहे ना अभिजित केळकर तो खूप हुशार आहे, त्याला डोकं आहे. पण काय होतंय या घरामध्ये ना तो जे डोकं लावतोय ते स्वार्थीपणासाठी लावतोय, म्हणजे स्वतःसाठी लावतोय. आणि काही लोक असे म्हणतील की हा बाबा त्या घरात राहायचंय म्हटल्यावरती स्वतःसाठीच खेळायला लागेल. पण तुम्हाला मी सांगतो की बिग बॉसच्या घरामध्ये जर तुम्हाला राहायचं असेल तर स्वतःसाठी तुम्ही खेळा, बट तुम्ही बाहेरच्या वर्ल्डला म्हणजे जे आपण प्रेक्षक आहे आपल्याला आपल्याला जे दिसणार आहे ते तिथल्या घरातल्या लोकांना तो खूप चांगला वाटतोय, पण बाहेरची लोक कुणीच त्याला स्वीकारत नाहीये. याचं कारण हे आहे की आपण जेव्हा त्या घरात राहतो तेव्हा तुम्ही चांगला खेळ करा तिकडे. म्हणजे काही डाऊनला जाऊन असे काही निर्णय घेऊ नका जे पब्लिकला नाही पटणार. तुम्ही चांगलं राहून सुद्धा विजेता होऊ शकता असं काही ते बिग बॉस मध्ये खेळलं तर तुमची इमेज सुद्धा बाहेर चांगली राहील. तर अभिजित केळकर बद्दल हेच की तो हुशार आहे खूप, पण त्याची हुशारी थोडीशी दुसऱ्या ठिकाणी लागते. आणि अजून एक मला गोष्ट सांगूशी वाटते. मला एक कमेंट आली होती की त्यामध्ये मला कमेंट मध्ये असं सांगितलं होतं की तो जो अनिकेत आहे घरामध्ये गेस्ट आलेला, तर त्याने अभिजित केळकरला सांगितलं की त्या हॉलमध्ये हिरा आहे म्हणून. तर मी ते फुटेज बघण्यासाठी वूटवरती गेलो होतो आणि फुटेज बघितलं ते 15:30 काय ते फुटेज चालू होतं की तिकडे अभिजित केळकर हिरा शोधतोय आणि तो अनिकेत त्याला त्याच्याजवळच तिकडे उभा आहे. आणि जेव्हा अनिकेतला संजय नार्वेकर तिकडून घेऊन जातात त्यावेळेस तो जो अभिजित केळकर आहे तो पटकन लगेच खाली बसतो आणि तिथून हिरा काढतो. म्हणजे असंही नाही की असं बघितलंय आणि ते होल आहे आणि मग तो थोडा टाइम घेऊन त्याच्यामध्ये बघेल हिरा आहे का. एकदमच तो अनिकेत गेल्यानंतर त्यांनी त्याच्यातून हिरा काढलेला आहे. आता मला तर काही एवढं असं त्याच्यात वियर्ड वाटलं नाही. कदाचित अभिजित केळकरचं जे डोकं आहे ते सुपर आहे, त्यांनी कदाचित शोधलाही असेल. पण तुम्हाला हे फुटेज तुम्ही सुद्धा जाऊन बघा वूटवरती. 15:15 आणि 20-30 सेकंदामध्ये काहीतरी ते फुटेज आहे. तर तिकडे जाऊन तुम्ही हे बघा आणि तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. तर ते 2 राऊंड झाले. पहिल्या राऊंड मध्ये त्याने हिरा त्या तिजोरी मध्ये ठेवण्यात यश मिळवलं. दुसऱ्या राऊंड मध्ये त्याला हिरा तिजोरी मध्ये ठेवता आला नाही. तिकडे शिव असा आडवा उभा राहिला आणि त्याच्यानंतर मग तिकडे नेहा आली. नेहा टास्क खेळताना कशी खेळते तुम्हाला माहितीये. तर तिने अजिबात त्याला हरवून दिलं नाही. तर जी तिजोरीला लॉक लावलं त्या लॉकमुळे कदाचित त्यांचा हा प्रॉब्लेम झाला की त्यांना तो त्याच्यामध्ये ठेवता आला नाही. आणि सेकंड राऊंड त्यांनी यांच्या बाजूने दिला नाही, बजर लगेच वाजवला. आणि त्याच्यानंतर त्यांनी काय केलं की तो दिवसाचा खेळ जो आहे ना तो एंड केला. आणि नेक्स्ट डे आपण असं बघणार होतो की जी टीम शोधणारी होती ती आता लपवणारी बनणार होती. आणि त्याच्यामुळे ज्या स्ट्रॅटेजीज आहे आता हिरा कुठे लपवायचा, तर अभिजित केळकर आणि आरोहची त्याच्यावरती चर्चा सुरू होती. आणि अभिजित केळकरचं आपण असंही पाहिलं की रात्री उठून तो जागा शोधत होता कुठे कुठे लपवता येईल. पण त्याआधी त्याची आरोह सोबत चर्चा होती. आरोह त्याला असं म्हणताना आपण बघतोय की आपण कचऱ्याच्या डब्यामध्ये लपवलं तर, कारण मी काल कचऱ्याच्या डब्याजवळ गेलो पण मला ते हात घालण्याची मला थोडीशी किळस आली असं एकंदर अभिजितला तो आरोह म्हटला. आणि अभिजित म्हटलं की नाही आपण घरामध्ये आणू शकत नाही हिरा, त्याच्यामुळे तो विषय संपतोय. तर आरोह असं म्हटलं की आपण कचऱ्याचा जो डब्बा आहे तो बाहेर नेला तर चालेल का आणि मग तिकडे आपण ठेवू त्याच्यामध्ये हिरा. तर मला ऍक्च्युली थोडस आरोहचं हे नाही पटलं, कारण जर कचऱ्याचा डबा रोज घरामध्ये असतो आणि तो जर चुकून बाहेर आपण नेला आणि तिकडे ठेवला आणि एवढ्या सगळ्या गार्डनमध्ये जागा आहेत बाहेरच्या, पण जर हा एक कचऱ्याचा डबा तिकडे दिसला तर ऑब्व्हियसली घेऊन तो उलटा करणार. हात कशाला घालतील, घेऊन डायरेक्ट उलटा करतील तिकडे आणि बघतील त्यामध्ये आहे का नाही ते. कदाचित ही त्याची स्ट्रॅटेजी थोडीशी चुकीची होती असं मला वाटलं. आणि त्यांनी जे काही हे बोललं आरोहने
त्या आरोचा हाच पॉइंट अभिजित केळकरने तिकडे पकडला. अभिजित केळकर किती हुशार आहे हे तुम्हाला मी याआधीच सांगितलेलं आहे. त्यांनी हाच पॉइंट पकडला आणि आता प्रेक्षकांनी ते पाहिलेलं होतं. प्रेक्षकांना समजतंय की हा ठीक आहे, कुठेतरी माणूस चुकत असतो, इकडे आरो चुकला ते ठीक आहे, पण हे अभिजितला पाहिजे होतं. लगेच त्यांनी किशोरी त्यांना घेतलं आणि कॅमेरा समोर गेला आणि कॅमेरा समोर बोलताना दिसतोय तो, सगळ्या प्रेक्षकांनाच सांगतोय तो की बघा हा काय काय म्हणतोय. जसं तो किशोरी त्यांना सांगतोय असं दाखवतोय, पण प्रेक्षकांना सांगतोय की ह्याचं डोकं किती भारी आहे बघा, हा मला विचारतो की तू तुझा गेम मला आवडत नाही वगैरे, आणि कचऱ्याच्या डब्यामध्ये ठेवायचं म्हणतो आणि मी हात घातला नाही असं म्हणतो, म्हणजे किती ह्याला डोकं आहे वगैरे. ह्यांनी काय केलं, आरोहला लोकांसमोर एक्सपोज करण्याचा प्रयत्न केला. का? कारण की किशोरी त्यांना तिकडे घेतलं, तो आला, हे दोघं पण नॉमिनेशन मध्ये, आणि मग ह्याला जर लोकांसमोर एक्सपोज केलं तर ह्याला आमच्या दोघांपेक्षा कमी वोट्स मिळतील. त्याला असं वाटतंय की किशोरी ताईंपेक्षा जास्त वोट्स त्याला मिळणार आहे, अभिजित केळकरला असं वाटतंय. आणि त्यामुळे तो त्यांना घेऊन तिथे गेला आणि कॅमेऱ्यासमोर आरोहला एक्सपोज केलं, जेणेकरून आरोह डाऊन व्हावा. आणि हे मी 100% श्युअरिटीने सांगतो की तो वोटिंगसाठी बोललाय, कारण त्याच्यानंतर त्यांनी लगेच वोटिंगचा विषय काढला की ह्यांनी मला इनिमिनेशन मध्ये टाकलं आणि रिझन काय दिलं, तर मला याचा गेम आवडत नाही म्हणून, आता काय हा गेम खेळतोय, ह्याचा गेम कोणाला आवडेल का, असं असं काहीतरी अभिजित केळकर बोलताना बघितलंय. तर अभिजित केळकर, मला तुला एक वाक्य सांगायचंय. आरोहने जेव्हा तुला नॉमिनेट केलं होतं त्यावेळेस तो असं नव्हता म्हणाला की मला याचा गेम आवडला नाही, त्या वाक्याच्या आधी एक वाक्य होतं, तो म्हणाला की हा खूप स्ट्रॉंग आहे पण मला याचा गेम नाही आवडत. याचा अर्थ असा होतो की तू खूप स्ट्रॉंग आहे पण तुझे डोकं लावतोय ना ते स्वार्थीपणासाठी, चुकीच्या खेळासाठी लावतोय, आणि ते आरोहला कुठेतरी आवडत नाहीये, कारण तो वाईल्ड कार्ड एंट्री आहे हे आपण विसरून चालणार नाही. आणि त्याने सुद्धा एपिसोड पाहिलेले आहेत आधीचे, त्याने सुद्धा जनतेची मतं तो बाहेरून पाहूनच आलेला आहे. त्याच्यामुळे अभिजित केळकर, तुला तिकडे समजून जायला पाहिजे की तुझा गेम बाहेर आवडत नाहीये, तू एखाद्याला लगेच डाऊनला नेऊ नको. आणि कुठेतरी मला यामध्ये असं सुद्धा वाटतं की या किशोरीताई ना खूप बॅडली खेचल्या गेलेल्या आहेत अभिजित केळकरकडे, त्याच्या जाळ्यामध्ये ना फसलेल्या आहेत त्या. आणि जे तिकडे त्याचं जे झालेलं आहे ना की सगळ्यांमध्ये तो चांगला, फक्त आरोहने त्याच्याविरुद्ध स्टँड घेतलाय, पण बाकीच्यांमध्ये ना तो एकदम हा म्हणजे टॉप 5 मधला प्लेअर आहे. तिकडे आता एकाच्या पण मनामध्ये असा विचार आलेला नसेल की अभिजित केळकर बाहेर जाणार. आता त्यांनी असंच कन्सिडर केलं असणार आहे की किशोरीताई किंवा शिव किंवा मग आरो या तिघांमध्ये कोणीतरी एक बाहेर जाणार म्हणून. हे तुम्हाला मी 100% सांगतो, कारण त्यांनी त्याची इमेज तिकडे त्या 8-9 लोकांमध्ये तशी तयार केलेली आहे. तर मित्रांनो, त्याच्यानंतर आपण असं पाहतो की दुसऱ्या दिवशी जी सकाळ होते आणि आरोह तिकडे थोडा फ्रस्ट्रेट होऊन स्वतःशीच बोलताना पण फिरताना दिसतोय, आणि तो एक वाक्य महत्वाचं बोलतोय तिकडं की ह्यांनी सगळ्यांना उठवलं त्याच्या टीम मधल्यांना पण मला नाही उठवलं, मग मी याच्या टीमचा हिस्सा नाही का, मग हे अशी पार्शालिटी का करतोय हा, म्हणजे जे ह्या दोघांमधलं क्रॉस आहे ना तो आता पूर्णपणे, जसा आता तो एक्सपोज करतोय तसा हा सुद्धा करणारच. जर चुकीच्या हा काय करतोय, चुकीच्या गोष्टी सगळ्यांसमोर आणतोय. आता ही गोष्ट कोणत्या कॅमेऱ्यातून कळणार नाही की आता अभिजित केळकरनी हिला उठवलं तिला उठवलं, आपल्याला हे फक्त हे दिसणार, पण ह्याला उठवलं नाही हे दिसणार नाही. तर हे बरोबर जे पर्टिक्युलर गोष्टी आहेत ना तो एक्सपोज करतोय आरोह कॅमेऱ्यासमोर. आणि तेच त्याने सांगितलं की ह्यांनी मला नाही उठवलं, हा पार्शालिटी करतोय, ग्रुपमध्ये थोडासा असा करतोय की मी एकटा, मला काही खेळता येत नाही का वगैरे वगैरे, खूप साऱ्या गोष्टी तिकडे तो बोलताना दिसतोय. आणि त्याच्यानंतर आपण असं बघतो की ते गुंड आत मध्ये घुसलेले आणि ते सगळं काही जे बोर केलेलं आहे आपल्याला, मला खरं सांगतो ही काय काय गरज होती एवढ्या गुंडांना आत घालायची, आणि काय म्हणजे त्याच्यातून खरं जर काही साध्य होणार असतं तर मग ठीक आहे, तुम्हाला तिकडे तिजोरी फोडायला पाठवायचं होतं का, नक्की काय करायला पाठवायचं होतं, म्हणजे तुम्ही त्या प्रसाद ओगला गुप्तपणे पाठवणार होते आत, हे आम्ही मान्य करतो. ठीक आहे, तुम्ही खूप छान तिकडे प्लॅनिंग केलं त्याला गुप्तपणे आत पाठवण्याचं की तोंडाला वगैरे बांधून पाठवले, पण यार तुम्ही एखादी स्टोरी क्रिएट करा ना की जी इंटरेस्टिंग वाटेल. हे काय चावी दे मी फोडल नाही, त्या चावी दे मी घरातल्या नुकसान करेल, हे काय? आणि नंतर चेहरा काढून तुम्ही हसताय, गळे मिळताय, काय म्हणजे हे काय होतं, मला काही समजलं नाही. ते तो टास्क तुम्हाला आवडला का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ते गुंडांचं आलं खरंच, म्हणजे कालच्या एपिसोडमध्ये फक्त बोर केलेलं आहे आपल्याला, बाकी काही केलं नाही, यांच्याकडे काही आता टास्क उरले नाहीत मला वाटते. त्याच्यामुळे आता गेस्टला आणून 2-2 दिवस ठेवतात तिकडे, मी फर्स्ट टाइमच हे बघतोय. आणि त्यानंतर आपण असं पाहतो की पुन्हा एकदा अभिजित केळकर आणि किशोरीताई तिकडे बाहेर बाकड्यावरती बसल्यात गार्डन एरियामध्ये, आणि अभिजित केळकर रडतोय, रडायला लागला अचानक. म्हणजे यार आता वीणाचं काय झालं, 2 दिवस त्याच्यासोबत बोलली नाही वगैरे, त्यांनी ते रिझन दिलं की वीणा माझ्यासोबत बोलत नाही म्हणून रडते, पण यार तुला ते आत्ता कसं काय अचानक तुला रडू आलं? मला तर अशा काही काही कमेंट्स आले की जे बाहेरून आले तर त्यांनी तुला त्याला सांगितलेलं आहे की तुझं आता काय खरं नाही म्हणून तू काहीतरी स्टँड घे, आणि तो सिंपथी मिळवायला लागलाय. पण ह्यामध्ये मी काही श्युअरिटी देत नाही, पण अशा काही कमेंट्स वाचल्या मी.
पण यार तो का म्हणजे का रडत होता तिकडे? तर मला त्यामध्ये हे तर वोटिंगची सिंपथी आहे, हे तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. मी टायटल पण काल रात्री पण व्हिडिओ केला होता, आज पण व्हिडिओ केलेला आहे. ही वोटिंगसाठीच मिळवण्याची म्हणजे कला आहे त्याची, सिंपथी मिळवण्याची. तर तेच तो करत होता. त्याचबरोबर तो एका दगडात दोन पक्षी जे मारणं म्हणतो ना ती गोष्ट करत होता. तिकडे शिव होता, तिकडे किशोरीताई होत्या आणि तिकडे अभिजित केळकर होता. आता वीणाने जी गेम खेळली, तर वीणाने त्या नॉमिनेशन ट्रस्टमध्ये किशोरीताईंना तिने नॉमिनेट केलेलं नव्हतं, तिने शिवानीचं नाव घेतलं होतं. ओके, अँड देन हिनाने किशोरीताईंना नॉमिनेट केलं होतं. त्याच्यानंतर वीणाने अभिजित केळकरचं सुद्धा नाव घेतलं नव्हतं. आणि अभिजित केळकर का रडतोय तर ती माझ्यासोबत बोलत नाही काय काय किंवा खूप कमी बोलते, मला इग्नोर करते, अशा गोष्टीवरती तो रडायला लागलेला आहे. आणि तिकडे शिवला तो पटवून देण्याचा प्रयत्न करतोय की ती म्हणजे ती अशी आहे, ती तशी आहे, तिच्याबद्दल वाईट भरवण्याचा प्रयत्न तो शिवच्या मनामध्ये करतोय. जे आपण म्हणतो ना की जोड्या जोड्यांमध्ये थोडासा ते काहीतरी भरवण्याचा प्रयत्न असतो, तो इकडे असं चाललाय. म्हणजे मी जर रडलो तर मला रडायसाठी काहीतरी कारण पाहिजे, स्ट्रॉंग कारण. तर कारण काय हेच आहे. आता आरोनी नॉमिनेट केलं म्हणून तर मी रडू शकत नाही, बरोबर की नाही? मग काहीतरी कारण काढलं त्याने की माझ्यासोबत ती खूप कमी बोलतीये, इग्नोर करतीये, ह्याच्यामुळे रडला. आणि शिवला असं भरवण्यात आलं की वीणाही थोडीशी वियर्ड वागतीये माझ्यासोबत, असं नाही वागलं पाहिजे, मी किती गरीब आहे, माझ्यासोबत सगळे चांगलेच वागले पाहिजे, सगळ्यांचे घरचे आले तेव्हा मी ढसाढसा रडलो, खाली बसून रडलो. म्हणजे अशा प्रकारचं काहीतरी सिंपथी मिळवण्याचा प्लॅन आणि शिव आणि वीणामध्ये फूट पाडण्याचा प्लॅन, किशोरीताईंच्या मनामध्ये अजून वीणाबद्दल वाईट भरवण्याचा प्लॅन, सगळे प्लॅन्स त्या ठिकाणी चाललेले आहेत अभिजित केळकरचे. आणि ते वीणाबद्दल बोलत असताना पुन्हा एकदा तो वोटिंगच्या बद्दल बोलतो. म्हणजे मला जर वोट केले माझ्या फॅन्सने तर मी राहील, नाही तर मी जाईल, मी जाईल तर मी आनंदाने जाईल, मला काही टेन्शन नाही. म्हणजे तुम्हाला कळतंय का, तो जो रडत होता ते सगळं सिंपथीसाठीच रडत होता. आता वीणाचा सब्जेक्ट होता तो वोटिंगवरती न्यायची काय गरज आहे की मला माझे फॅन्स आहेत बाहेर ते मला वोट करतील वगैरे. म्हणजे फॅन्सला तू सांगतोय का की मला आता वोट करा, माझ्यावरती अन्याय होतोय, वाटतं ना कुठेतरी? मला वाटलं, तुम्हाला वाटलं की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो, त्यानंतर आपल्याला दिसतं की ते संजय नार्वेकर जे गेले होते ते पुन्हा एकदा येतात घरामध्ये. आणि घरामध्ये आल्यानंतर त्यांनी ते काहीतरी वेगवेगळ्या कुठले अमेरिका, आफ्रिका, जपानचे ते गुलाबजाम आणलेले असतात. आणि त्याआधी गुलाबजाम वगैरे ते आणल्यानंतर म्हणतात की ह्याच्यावरती एक टास्क आहे, हे कळायला कोणी हात लावू नका, हे साईडला ठेवा. संजय नार्वेकर त्याच्यानंतर लिव्हिंग एरियामध्ये सगळ्यांना आणतात. हा टास्क जो होता तो कुणीही दिला नव्हता, ह्यांनी घरून गुलाबजाम आणले होते सगळ्यांना खाण्यासाठी. आणि ह्याच्यावरती ह्यांनी टास्क घेतलेला आहे स्वतःच्या मनाने. तर तिकडे ह्यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला कोणता पाहिजे किशोरीताई. पहिल्यांदा ते किशोरीताईंना बोलवतात, किशोरीताईंनी काहीतरी ते कोणते गुलाबजामचं नाव घेतलं, मी कधी ऐकलं नाही ते कुठला आफ्रिकेचा होता, तर त्या गुलाबजामचं नाव घेतलं. आणि त्यानंतर बिचुकल्यांना म्हटलं तुम्हाला खायचेत का. तुम्ही हा प्रश्न विचारू कसा शकता की तुम्हाला खायचेत का? किशोरीताईंना विचारता की तुम्हाला कोणता पाहिजे, बिचुकल्यांना विचारता तुम्हाला खायचेत का. मग ते हा म्हटल्यानंतर तुम्ही म्हणता की इकडे या. मग ते तिकडे गेल्यानंतर तुम्ही त्यांना म्हणता की ह्या तुमच्या आई आहेत आणि तुम्ही यांची मुलगी आहे का. मला असं विचारायचं आहे, संजय नार्वेकर तुम्ही आता बाहेर आले असताल, तुम्हाला तिकडे मुलगी करण्यासाठी बिचुकलेच का दिसले? म्हणजे मला असं वाटलं काल खूप म्हणजे प्रकर्षाने जाणवलं की बिचुकले यांचा पूर्णपणे खेळण्यासारखा वापर केला. तुम्ही तिकडे पाहिलं बिचुकले यांची जे केस आहे त्याचे वेणे घालायला सांगितलं दोन, तिकडे किशोरीताई घालत होत्या, तिकडे त्या वीण्याचं तोंड, बापरे त्यांच्या केसामध्ये हात करतात असं एकदम वाईट तोंड जे शिवानी करते ना यार, ते मला कधी कधी खरं वाटतं याहीच्या अशा वागण्यावरून. तर वीणाला ती म्हटलं की वीणा असं म्हणते की काय ते त्यांच्या केसामध्ये हात घालतात वगैरे, म्हणजे कसं आहे मी तर म्हणजे यार ते म्हणजे तो माणूस कुठून आलेला आहे का, म्हणजे इतकं खराब आहे काय, मला आम्हाला तर नाही जाणवलं. ठीक आहे बाबा, प्रत्येकाच्या केसाची ठेवण असते ती वेगळी आहे, पण राहतात ते स्वच्छ. आम्ही बघतो की जे आंघोळीनंतर ते येतात तर केस धुतलेले असतात त्यांचे, असं नाही की ते बाबा काही त्याला हे नाही, म्हणजे ती नेहाने तर हात केले त्यांनी तर उवा वगैरे असतील बघा जरा नीट, हे बोलणं चुकीचं आहे ना. तुम्ही नॅशनलवरती एखादा माणूस जर तुम्हाला अपोज करत नाहीये, तो काही सगळ्या गोष्टी खेळण्यावारी हसण्यावारी घेतोय, तुम्ही त्याच्या टिंगल करताय, पण तुम्ही बाहेर आल्यानंतर जर हा व्हिडिओ बघितला ना, वीणा नेहा तुम्हाला मी सांगतोय आणि संजय नार्वेकर तुम्हाला मी सांगतोय की त्यांची ना त्यांची फॅमिली आहे तिकडे, त्यांची वाईफ आहे, ती खूप सुसंस्कृत वाटली मला आणि तो खूप मॅच्युअर्ड वाटली मला. आणि त्यांची दोन मुलं आहेत, तो महाराज म्हणून तो छोटासा मुलगा आहे तो सुद्धा मोठा झालेला आहे आणि ती छोटीशी मुलगी आहे. ज्यावेळेस मोठं झाल्यानंतर ते आपल्या बाबांचा असा व्हिडिओ बघतील ना, त्यांच्या हृदयाला ती गोष्ट लागेल. ही गोष्ट तुम्हाला कळली नाही का त्यावेळेस?
बाहेर आल्यानंतर तुम्हाला या गोष्टी कळतील जेव्हा तुम्ही बघाल की आपण किती क्रूरपणे वागलो एखाद्या माणसासोबत. तुम्ही त्यांना फ्रॉक घालताय तिकडे नाचायला आणताय. मी काय म्हणतो, ठीक आहे तुम्ही त्यांना लेडीज केलं ठीक आहे. मागच्या वेळेस आपण पाहिलं अभिजित केळकर लेडीज झाला होता, त्यानंतर आपण पाहिलं की तिकडे नाचले होते ते बाप्पा, तर त्यांना सुद्धा लेडीज केलं होतं. पण त्यांनी जेव्हा हे डान्सेस केले त्याच्यानंतर तुम्ही त्यांना रिस्पेक्ट केला प्रत्येकाने, त्याच्यावरती कोणीही हसलं नाही, एन्जॉय केला तुम्ही त्यांचा परफॉर्मन्स. बिचुकल्यांचा परफॉर्मन्स सुद्धा एन्जॉय केला, पण तो जे एन्जॉयमेंट मध्ये जे हसणं होतं ना तोंड धरून, हे म्हणजे तुम्ही त्यांच्या कॅरेक्टरवरती हसलेले आहेत. हे म्हणजे तुमच्यासाठी ते एंटरटेन करतायत, तुमच्यासाठी तिकडे ते काहीतरी करमणुकीचं साधन म्हणून आहेत का, ते खेळणं म्हणून आहेत का, नाहीये. तर मित्रांनो, ज्या ठिकाणी बिचुकले यांनी डान्स केला तो डान्स झाल्यानंतर किंवा त्यांनी जो परफॉर्मन्स केला तो झाल्यानंतर तिकडे एकही आला नाही आणि त्यांना गळे मिळाला नाही, त्यांना एक हग दिली नाही की बिचुकले तुम्ही खूप छान केलं, आम्हाला तुम्ही खूप हसवलं, तुम्ही थँक्यू त्यासाठी, आम्ही तुमचे आभार मानतोय. जसं तुम्ही रिस्पेक्ट दाखवला बाप्पाच्या बाबतीत, जसं तुम्ही अभिजित केळकरला खूप अप्रिशिएट केलं, तर जेवढं त्यांनी केलं ना मन लावून तेवढंच बिचुकले यांनी काल केलं. तो कोणता टास्क नव्हता, तुम्ही इंडिव्हिज्युअली त्यांचा खेळल्यासारखा खेळ केला अशी मला गोष्ट वाटली. मित्रांनो, जर तुम्हाला असं वाटत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. काही लोकांच्या असं सुद्धा कमेंट की त्याच्यासोबत तसंच करायला पाहिजे, तर नाही नाही, त्याच्यासाठी असं करायला पाहिजे की नाही हे आपण सांगणार नाही, कारण त्यांची सुद्धा एक फॅमिली बघतीये तिकडून, आणि त्यांना जर वाईट वाटत असेल या गोष्टी बघून, जर तुम्ही त्याला कसंही खेळवत असाल आणि मग जर त्याने आवाज चढवला किंवा त्याने एखादी शिवी दिल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती एवढा त्याचा राग येत असाल, तर मग तुम्हाला त्याला उलटून बोलायचा किंवा त्याचा असा खेळ करण्याचा कुठलाही हक्क नाही. तुम्ही त्याच्या वाट्याला जाऊ नका, तो तुमच्या वाट्याला येणार नाही, सिंपल आहे. आणि बिग बॉस मला कळत नाही का त्यांना तिकडे ठेवलंय, गेस्ट म्हणून ठेवलंय, तर त्यांचा तिकडे असा खेळ होतोय, तर खेळ करण्यासाठी ठेवलंय का एखाद्या माणसाला? असं तो जर असा एखादा छोटासा मुलगा असता 20-21 वर्षाचा आणि मग त्याने सुद्धा ते स्पोर्टिंगली घेतलं असतं, तो तेवढा समजूतदार असतं तर ठीक आहे, पण अशा बाबतीत जर पुढच्याला कळतच नाही की पुढचा आपला वापर करतोय, तर मग ही गोष्ट करणं चुकीची आहे बिग बॉस मला असं वाटतंय. आणि जर असं होणार असेल तर मग तुम्ही त्यांना घरी पाठवलं तरी चालेल, तिकडे तुमचा टीआरपी वाढा म्हणून या असल्या गोष्टी जर तुम्ही करायला जर सांगत असतील बाहेरच्या गेस्टला सुद्धा, तर मला ते पूर्ण डिस्गस्टिंग वाटतं आणि नाही आवडलं मला कालचं ते. आणि त्यानंतर तो परत एकदा शेवटचा तो टास्क झाला, त्यावेळेस वरती तिकडे हिरा लपवलं होता, हे वरती सुद्धा चढले, तिकडे खूप सारा बघण्याचा प्रयत्न केला, शिवने सुद्धा वरती चढून बघण्याचा प्रयत्न केला. कधी कधी यार असं वाटतं की म्हणजे इकडे जर वरती लपवलाय तर हे वरती चढून कसं काय बघतायत तिकडे, म्हणजे कधी कधी एक मनामध्ये एक शंका येऊन जाते, कदाचित ती माझी शंका चुकीची असू शकते, प्रत्येकाचा एक पॉइंट ऑफ व्ह्यू असतो, तर त्याप्रमाणे मला एक अशी शंका आली की यार हे वरती का चढून बघतायत. म्हणजे आता समजा स्विमिंग टँकच्या होलमध्ये तिकडे हिरा लपवला होता, तर अभिजित केळकरने बरोबर तिकडेच जाऊन कसं काय शोधलं, फर्स्ट टाइम त्या झाडामध्ये लपवला होता तर अभिजित केळकर बरोबर तिकडेच कसा गेला, त्या झाडाच त्याने का बघितले, त्यावेळेस त्याने का नाही स्विमिंग टँकचा तो होल वगैरे बघितलेला आपल्याला दिसलं म्हणून, तर अशी कुठेतरी शंका येते मनामध्ये. पण ठीक आहे, त्यांना सेकंड टाइम हिरा नाही सापडला आणि ह्यांची टीम जिंकलेली त्या ठिकाणी दिसते आपल्याला. आणि अजूनही जे ते घरातले आहेत, बाहेरचे गेस्ट आलेले आहेत, ते अजूनही घरातच आहेत. आता आज काय ते नवीन क्रिया प्रक्रिया करतात तिकडे आणि अजून काय कोणाचा खेळ करतात का ते आपण बघू आता आजच्या एपिसोडमध्ये. तर आजचा माझा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी जे पॉईंट ठेवलेत की जे गेस्ट आले त्यांचं थोडंसं मला नाही आवडलं, या काही गोष्टी खूप बोरिंग झालं कालचं, आणि बिचुकल्यांचा खेळ झाला आणि अभिजित केळकर थोडं धूर्तपणाने पुन्हा एकदा सिंपथी मिळवण्याचा प्रयत्न करतोय, या गोष्टींवरती तुम्हाला काय म्हणायचंय हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण सबस्क्राईब केल्यावरच मिळते तुम्हाला आमच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन, कुठे, थेट तुमच्या मोबाईलवरती. तर मित्रांनो, बघत रहा ऍक्ट रायडर्स. धन्यवाद.